नमस्कार, मी कृषिकन्या अश्विनी अंबादास नागवे, राहणार वानडगाव, तालुका जालना, जिल्हा जालना। काही दिवसांपूर्वी कृषी विभागाने आयोजित केलेल्या बीज प्रक्रिया स्पर्धेत मी सहभाग नोंदवला। त्यामध्ये सोयाबीनला बायो फर्टिलायझरची बीज प्रक्रिया कशी करावी याचं प्रात्यक्षिक आपण आता पाहणार आहोत। तरी आपण बायोलाया बायो फर्टिलायझरचं प्रमाण 1 किलोसाठी 25 ml असे घेणार आहोत। तरी या सोयाबीनचे कवच अति नाजूक असल्यामुळं याला हात न लावता आपण पोत्यानं अलगद प्रकारे हलवून घ्यावं। तरी या सोयाबीनला आपण 2 तासासाठी सावलीत सुकवण्यासाठी ठेवावं, यानंतर हे बियाणं पेरणीस योग्य होईल। सोयाबीन बीज प्रक्रियेसाठी आपण संमिश्र विद्राव्य जैविक खत बायोला हे वापरलं आहे। बायोलामध्ये 3 प्रकारचे जीवाणू असतात। पहिलं नत्र, दुसरं स्फुरद आणि तिसरं पालाश। बायोलामधील जीवाणू हे हवेतील नत्र शोषून त्या पिकाला देण्याचे काम करते। बायोलामधील स्फुरद हे अविद्राव्य स्वरूपातील जे स्फुरद असतं ते पिकाला देण्याचे काम करतं। बायोलामधील पालाश हे जमिनीतील पालाशची गतिमानता वाढवतं आणि पिकाला उपलब्ध करून देतं। हे जीवाणू खत पर्यावरणास अनुकूल आहे। या जीवाणू खतामुळे पिकाची रोग प्रतिकार क्षमता वाढते। या जीवाणू खतामुळे पिकाचा पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते। जीवाणू खत पीक वाढ प्रवर्तक आहे। बीज प्रक्रियेमुळे सीड जर्मिनेशन वाढते। या बीज प्रक्रियेमुळे रासायनिक खतांचा वापर कमी होतो। अशा प्रकारे ही बीज प्रक्रिया आपण करावी याचं प्रात्यक्षिक आपण नेमकंच बघितलंय। तरी सर्व शेतकरी बांधवांना माझी ही नम्र विनंती आहे की पेरणीपूर्वी त्यांनी बियांना बीज प्रक्रिया करावी। धन्यवाद।